नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये मी अरुण बैकर आपला स्वागत करतो। एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि असं असताना देखील राजकीय घडामोडी घडतच आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडतात आणि त्या ठिकाणी काँग्रेसचं जे सरकार आहे ते सध्या धोक्यात असल्याचं चित्र आहे। एकंदरीत बघितलं तर 2014 निवडणुकीनंतर काँग्रेसला देशात उतरती कळा लागली, एकामागून एक राज्य काँग्रेसच्या हातून निसटत आहेत। आणि त्यामागे जर बघितलं तर कारणही तसंच आहे की काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत त्यांनी अंतर्गत नाराजीमधून बंडाळी करून भाजपसोबत जाऊन काँग्रेसला एकामागे एक धक्के दिलेले आहेत। एकंदरीत ईशान्येकडील राज्याची परिस्थिती पाहिली तर काँग्रेसच्या नेत्याने भाजपच्या साथीने ईशान्येकडील काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला। त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं तर मार्चमध्ये मध्य प्रदेशातील एका काँग्रेसच्या नेत्याने बंडाळी केली आणि त्यानंतर काँग्रेसला मध्य प्रदेशातून सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं आणि सोबतच आता राजस्थानमध्येही अशाच प्रकारचं चित्र आहे। हे जे दिग्गज नेते आहेत हे कोण आहेत? आजच्या या रिपोर्टमधून आपण पाहणार आहोत की काँग्रेसच्या देशातील आसनाला हादरे देणारे हे जे नेते आहेत त्यांच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिले ईशान्येकडील जे राज्य आहेत त्या ईशान्येकडील राज्यांमध्ये राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले हेमंत बिस्वा शर्मा हे जे आहेत हे भाजपच्या वाढीसाठी ईशान्य भारतात त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यांची थेट काँग्रेस हायकमांडशी पोच असल्यामुळे त्यांच्या नाराजीनंतर भाजपने त्यांना गळाला लावून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात भाजप यशस्वी देखील झाला। जेव्हा नाराजी तयार झाली त्यावेळेस हेमंत बिस्वा शर्मा यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। 2016 त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका करत निवडणूक लढवली आणि ते थेट कॅबिनेट मंत्री झाले। भाजप नेतृत्वाने त्यांना निडा म्हणजेच ईशान्य लोकशाही आघाडीचे संयोजक म्हणून नेमलं आणि ज्यात ईशान्य राज्यातील पक्षांचा समावेश होता। ईशान्येकडील राज्यामध्ये हेमंत बिस्वा शर्मा हे भाजपसाठी संकटमोचक ठरले। त्यांनी ईशान्य भारतातील राजकारणात आपलं अस्तित्व नसलेल्या भाजपला त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ केला आणि भाजपचं वर्चस्व प्रस्थापित केलं। एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणातही महत्त्वाचं योगदान दिलं। हेमंत बिस्वा शर्मा हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते, परंतु भाजपच्या साथीने ईशान्येकडील राज्यामध्ये भाजपचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांची भाजपला मदत झाली आणि त्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी मोठा हादरा बसला। त्यानंतर मार्चमध्ये आपण बघितलं तर मार्चमध्ये एक काँग्रेसला मोठा हादरा बसला आणि त्याच्या मागे देखील कारण तसंच होतं की काँग्रेसला सत्तेतून पायउतार होण्यासाठी काँग्रेसचाच नेता कारणीभूत ठरला। या ठिकाणी त्यांचं जे योगदान होतं ते काँग्रेससाठी महत्त्वाचं होतं, परंतु नाराजीनंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसला धक्का दिला। ज्योतिरादित्य शिंदे हे जे आहेत हे नेते मध्य प्रदेशमध्ये त्यांचं वर्चस्व होतं आणि त्यांनी मार्चमध्ये काँग्रेसला हादरा देत आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसला मध्य प्रदेशातील सत्तेतून पायउतार व्हावं लागलं। ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर 2001 त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि गुणा मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवत संसदेत प्रवेश केला। त्यानंतर 2007 मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांना ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिपद मिळालं। 2018 काँग्रेसची सत्ता आली पण ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेसचं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे काँग्रेसला ते चांगलंच महागात पडलं। त्या नाराजीमुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, भाजपला पाठिंबा दिला आणि त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसचं जे सरकार आहे ते कोसळलं आणि भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालं। त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा जी आहे ती चर्चा आहे राजस्थानमधील काँग्रेसच्या धोक्याची। काँग्रेसचं सरकार राजस्थानमध्ये देखील धोक्यात आहे अशा प्रकारचं चित्र सध्या आपण बघतो। त्याच्यामागेही कारण आहे की काँग्रेसची तोफ समजली जाणारी उलूक मैदानी तोफ समजले जाणारे सचिन पायलट हे नाराज आहेत आणि ते सध्या त्यांनी अंतर्गत संघर्षातून बंड केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसचं वर्चस्व सध्या राजस्थानमध्ये देखील धोक्यात आहे। सचिन पायलट हे जे आहेत यांनी भाजपला चितपट करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम केलं, पण जेव्हा सत्ता आली तेव्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली नाही। काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांची चिरंजीव असलेले सचिन पायलट हे वयाच्या 26 खासदार झाले, तर 36 केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्यांनी जागा मिळवली। वयाच्या 37 पक्षाने राजस्थानची धुरा त्यांच्याकडे दिली आणि ही जबाबदारी त्यांनी साथ ठरवत त्यांनी राजस्थानमध्ये सत्ताही मिळवली, परंतु अखेर पक्षाकडून
त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी पुन्हा बंड केला. सध्या ही चर्चा जोरदार सुरू आहे. त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी भाजपमध्ये जाणार नाही, त्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. परंतु काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देण्याचं काम जे आहे ते सचिन पायलट यांनी केलेलं आहे. एकंदरीत चित्र पाहिलं तर सर्वात जुना असलेला पक्ष म्हणजेच देशातील सर्वात जुना असलेला पक्ष काँग्रेस प्रत्येक राज्यामध्ये एक असा चेहरा आहे की ज्याचं संपूर्ण राज्यामध्ये वर्चस्व आहे. परंतु हा चेहरा नाराज झाल्यानंतर त्याने भाजपला साथ देऊन काँग्रेसला धक्के दिलेले आहेत. हे तीन नेते असेच आहेत ज्यामध्ये जर आपण बघितलं तर सध्या चर्चेत असलेले सचिन पायलट तरुण तडफदार नेता, परंतु अंतर्गत संघर्षामुळे नाराज झाल्यानंतर सध्या त्यांनी बंडाळी पुकारलेली आहे आणि राजस्थानमधील सरकार जे आहे ते सध्या धोक्यात असल्याचं चित्र आहे. परंतु तरुण नेत्याने बंड करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याच्यापूर्वी देखील मार्चमध्ये जसं सांगितलं की ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केला आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. भाजपच्या साथीने त्यांनी सरकार जे आहे काँग्रेसचं सरकार पाडलं गेलं आणि भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालं. ईशान्येकडील राज्यात देखील तेच झालं. जसं की हेमंत बिस्वा शर्मा हे जे दिग्गज नेते होते त्यांनी काँग्रेसला हादरा देत भाजपला पाठिंबा दिला आणि भाजपचं वर्चस्व प्रस्थापित केलं. एकंदरीत जर चित्र पाहिलं तर काँग्रेसला जी उतरती कळा लागलेली आहे त्यामध्ये अंतर्गत नाराजी आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्या बंडामुळे काँग्रेसला उतरती कळा लागलेली आणि काँग्रेसला धक्के मिळतात. हे जे आहेत हे आजच्या दिवसातील स्पेशल रिपोर्ट होता आणि यामध्ये आपण पाहिलं की जे काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून धक्के बसतात त्यामध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा हात आहे किंवा त्यांच्याच मदतीने भाजप काँग्रेसला पायउतार करण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारचं चित्र समोर आहे. त्यासोबत इथेच थांबतोय. आणखी वेगळ्या विषयावर वेगळ्या रिपोर्टमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24. धन्यवाद.